संदर्भात अधिक बातचीत करूयात आमचा प्रतिनिधी मिलिंद याच्यासोबत. मिलिंद, आपण बघतो की एके ठिकाणी न्यायालयानं झाडे कापू नयेत आणि जर झाडे कापायची असतील तर त्यासाठी स्थानिकांना पहिल्यांदा विश्वासात घ्या. जशा पद्धतीनं एखाद्या कामाचं नोटिफिकेशन लावलं जातं, कधीपासून केव्हापर्यंत ते काम होणार आहे याची माहिती लावली जाते, त्याच पद्धतीनं झाडं कापणार असल्याची माहिती त्या ठिकाणी लावण्याची अशी सूचना उच्च न्यायालयाच्या वतीनं केली गेलेली आहे. आणि हे जर सगळं केलं जाणार नसेल तर झाडं कापण्याला स्थगिती का देऊ नये असाही सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केलेला आहे, काय सांगशील? नक्कीच, या संदर्भात काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झालेली होती आणि त्या संदर्भात बीएमसीला चांगलं झापलेलं होतं की वृक्ष जी तोडली जातात, वृक्ष प्राधिकरण जी संमती देते त्या संदर्भात लोकांना विश्वासात घेतलं का जात नाही, या संदर्भात न्यूजपेपरमध्ये या संदर्भात माहिती का दिली जात नाही, अशा प्रकारचा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले. आजही उच्च न्यायालयाने या संदर्भात सुनावणी सुरू केलेली होती आणि त्यांनी सुनावणीच्या दरम्यान बीएमसीचे जे वृक्ष प्राधिकरण आहे त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे की 21 फेब्रुवारीपर्यंत कुठचाही वृक्षतोडीचा प्रस्ताव जो आहे मंजूर करू नये, या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत. मात्र सेनेने जी भूमिका घेतलेली आहे ती महत्त्वाची आहे, कारण की सेनेकडे शिवसेना सत्तेवर आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि वृक्ष प्राधिकरणच्या सहाय्याने किंवा तिथे संमती दिल्यानंतर वृक्ष तोडली जातात आणि त्या संदर्भात निर्णय घेतला जातो. मात्र मेट्रोसाठी जे अंधेरी, आरे आणि मालवणीमध्ये जे झाडे तोडण्यात येणार आहेत ती 21 फेब्रुवारीपर्यंत या संदर्भात कुठची कारवाई करू शकत नाही. मात्र 21 फेब्रुवारीला सुनावणीनंतर या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. तुषार, आपण बघतो की मिलिंद, या संदर्भात निर्णय जरी घेतला जाणार असला तरीही ज्या पद्धतीनं वारंवार या सगळ्या गोष्टींमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतोय तो प्रकार किती गंभीर वाटतोय. एके ठिकाणी आपण म्हणतोय की कुठल्याही कामासाठी जर एक झाड तोडायचं असेल तर त्याच्या बदल्यात 2 झाडं लावावी लागतात, मात्र इतकी भली मोठी झाडंही तोडली जाणार आहेत मात्र त्याचा कुठेही ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जात नाहीये. आणि पुन्हा एकदा न्यायालयाला जर असे आदेश काढायला लागले आणि जर न्यायालयाने मेट्रोच्या कामांसाठी झाडं तोडण्यावरती जर स्थगिती दिली तर मेट्रोच्या कामावरती याचा किती परिणाम होऊ शकेल? नक्कीच परिणाम होऊ शकतो. आणि आपल्याला आठवत असेल सद्गुरू जे देशभरामध्ये झाडे लावण्यासाठी फिरत आहेत, मुंबईत पण आलेले होते, झाडे लावा आणि झाडे जगवा यासाठी कॅम्पेन त्यांनी केलेलं होतं. मात्र दुसऱ्या बाजूला मेट्रो म्हणजे विकासासाठी अशा प्रकारचे झाडे तोडली जात आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला या संदर्भात माहिती दिली जात नाही, नक्कीच धक्कादायक. आणि या संदर्भात सर्वसामान्य व्यक्तीने जे बाथेना करून याचिका करतात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्याच्यानंतरच या संदर्भात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत बीएमसीवर. अगदी बरोबर मिलिंद, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीसाठी. आपण बघतो की ज्या पद्धतीनं आता उच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत आणि उच्च न्यायालयानं एक प्रकारचा इशारा दिलेला आहे आणि न्यायालयाने जर खरोखरच झाडं तोडण्यासाठी स्थगिती दिली तर त्याचा विपरीत परिणाम मेट्रोच्या कामांवरती होऊ शकतो. बुलेटिनमध्ये आपण जाणार आहोत नागपूरकडे, मात्र त्याआधी घेऊये छोटीशी विश्रांती. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.